नमस्कार सर्वप्रथम महाराष्ट्र शासनाचे सगळे प्रशासकीय अधिकारी समोर बसलेत आपण हातातले मोबाईल बाजूला ठेवून भरपूर टाळ्या वाजवून त्यांचं अभिनंदन करूया <laughs> <laughs> हात एका हातात मोबाईल ठेवून टाळी वाजत नाही ते चंद्राच्या उंचा ठेवते असं असं करायचं इथे मोबाईल पकडला तसं नका करू महाराष्ट्रामध्ये दोन गोष्टींची बचत केली जाते पैसा आणि कौतुक तर माझी इच्छा आहे की कार्यक्रम भर जेवढा तुम्हाला प्रतिसाद देता येईल टाळ्यांचा तेवढा या वाचन वाटा कार्यक्रमाला द्या शीर्षक अतिशय सुंदर आहे आणि आपलं सगळ्यांचं कौतुक आपणच करूया जोरदार टाळ्यामधून स्टेजवरचे कलावंत सगळ्याच अभिजात <laughs> दर्जा मिळाला त्याबद्दल खरं अभिजात आहेच ते फक्त एक लेबल लागतं राजाचं राजा, राजा कालस्य कारण असं महाभारतात भीष्मांनी धर्माला सांगितलं की कायदा काळ राजा आणि तत्वज्ञान ह्याच्यातलं श्रेष्ठ काय तेव्हा भीष्मांनी उत्तर दिलं आहे की काल कालोवा कारणम राजा कालसे कारण मी तिथे भूता राजा कालेसे कारण तेव्हा राजा महत्वाचा अमृताला जिंकणारी भाषा असूनही असं व्हावं पण ठीक आहे विलंब झाला पण दर्जा प्राप्त होणे सगळ्यात महत्वाचा तो होताच आधी मी तो कोणी शासनानं देण्याच्या दृष्टिकोनातून विचार केला तर तो एक अविभाज्य भाग आहे आणि तो मिळाला पण वाचन वाटा वाचन वाढलं पाहिजे याच्यासाठी काय करायचं असा हेतू मला ठेवून आजच्या कार्यक्रमाचं आयोजन आहे मराठी भाषा सुंदर आहेच पण ती मराठी भाषा वाचणाऱ्यांची संख्या वाढली पाहिजे प्रकाशक हे म्हणतात वाढ वाढते आहे संख्या पुस्तक प्रदर्शनांमध्ये सुद्धा वाढते आहे संख्या आणि आज माझी पंचायत अशी आहे की बोलायचं पंधरा मिनटं आणि समोर बसलेले सगळे ज्ञानी आहेत पहिल्या रंगामध्ये आदरणीय सदानंद मोरे आहेत प्रवीण दवणे आहेत इथे कार्यक्रम साजरे करायला आले तुषार दळवी आहे मधुरा वेलणकर आहे, आहे। प्रवीण ही सगळीच मंडळी ज्ञानी समोर बसल्यामुळे थोडी पंचायत होते समर्थ रामदास म्हणतात तशी जे जे काही आठवावे ते तर या पूर्वीचं ठावे तेथे काय अनुवाद ज्ञातेपणे करून तुम्ही श्रोते जगदीश मूर्ती तेथे माझी व्युत्पत्ती किती बुद्धी ना अल्पमती सलगी करतो त्या तुमच्याशी मैत्री केल्याशिवाय पुढे जाता येत नाही आणि मराठी माणसाने मराठी माणसाची मैत्री करणं हा <laughs> एक अलौकिक योग असतो नाही खरं सांगतो एखाद्या लिफ्टमध्ये जर दोन मराठी माणसं एकत्र आली ना तर ती ढुंकून एक एकमेकांकडे बघत नाहीत आपल्याला पाहिजे त्या मजल्याचं बटन दाबतात आणि मग मजला काय त्याचे असं म्हणून नाही का मी दोघांच्या चेहऱ्यावर असं व्हावं असतं की हे खरंच वर चाले <laughs> विलंबाचं खरं कारण इथे आहे <laughs> मग नुसती भाषा सुंदर असून चालत नाही त्या भाषेवर प्रेमही करायला लागतं त्यामुळे भारतामधली अन्य राज्य जी आपापल्या आप भाषांवरती प्रेम करताना तशी आम्ही महाराष्ट्रात प्रेम करत नाही की काय अशी शंका यायला लागते आणि त्यात ते, ते इंग्रजी मिडियम आल्यामुळे आणखीनच त्यामुळे काय झालं इंग्रजी पण मिडियम आणि मराठी पण मिडियम दर्जाच मिडियम अभिजात नाही मिडियमच बरं आईवडिलांना हौसच आहे इंग्रजीची बरं त्यांचं इंग्रजी काही चांगलं नसतं वाचन वाढायला आईवडिलांचं पण वाचन आधी लागेल ना मुलांच्याकडे जाण्यासाठी पुढच्या पिढीत पुढच्या पिढीमध्ये फ्लॅट जातो बँक बॅलन्स जातो डायबिटीस जातो वाचून जाण्यासाठी आधी मुळाला असा लागणार आहे ह्या इवंडांचं इंग्लिश म्हणजे तू कीप कुवाइट तू को कुवाइट तो तुझा एल्डर ब्रदर आहे की नाही हे काय इंग्लिश आहे मग त्या इंग्लिश <laughs> माध्यमातल्या शाळांमध्ये सुद्धा एवढं लांब मंगळसूत्र घातलेल्या शिक्षिकेला मिसच म्हणतात तिला बरं वाटलं म्हणून काय झालं मग <laughs> माझ्या लक्षात आलं प्रॉब्लेम कुठे आहे तो ऑल मिसगायडेड स्टुडंट्स कसे स्टुडंट्स मिसगायडेड तो मार्गच नीट दाखवला गेला नाही ह्या ज्या वाटा आहेत ना त्याच नीट दाखवल्या गेल्या नाहीत आणि म्हणून दुष्काळग्रस्त भागामध्ये सुद्धा इंग्रजी माध्यमाची शाळा असते नातू घरी येतो आजोबा विचारतात काय शिकलास मग नातू म्हणतो पोएम बाजोबा मालकरी शाळेत न गेलेले त्यांना पोईमचा अर्थ ठाऊक नाही ते विचारतात पोएम म्हणजे काय मग मुलगा लगेच लॉर्ड मेकॉलेनी कसं बघितलं भारतीयांकडे <laughs> ब्रिटिश अधिकाऱ्याने स्टुपिड इंडियन्स तसं नातूज आजोबांकडे बघतो स्टुपिड इंडियन <laughs> पोईमचा अर्थ ठाऊक नाही मग तो नो म्हणजे कविता मग आजोबांना आनंद होतो कारण आजोबांची सातशे वीस वर्षे टिकलेली कविता ऐकून ऐकून तोंडपाठ झालेली आणि किती सुंदर कविता एरवी तरी मी मूर्खू जरी जाला अविवेकू तरी संत कृपा दीपकू सोजोळू असे पाहे पा दूध पवित्र आणि गोड परी त्वचेची या पदर आड तरी ते अव्यरून गोचिड अशुद्ध काय निघते सूर्य अधिष्ठिली प्राची जगा राणी व दे प्रकाशाची तैसी वाचा श्रोत या ज्ञानाची दिवाळी करी सुंदर कविता आजोबांची पाड आजोबांची कविता कोणती तू मुलगा म्हणाला रे रेंद्ररेन गोआवे मय आजोबांनी दुष्काळग्रस्त आजोबा आजोबाने विचारलं म्हणजे काय तर म्हणाले पावसा पावसा जा जा आजोबोने एक भडकावली कारणाखाली या पुन्हा शाळेत गेलं असतं तंगड्या तोडीन तुझ्या इथे पाऊस पडत नाही म्हणून आम्ही आत्महत्या करतो आणि तुला शाळेत रेंद्र रेन गोवावे शिकवतात हा जो मुद्दा आहे आत्मा आणि माती याचं नातं नाही ते जोडायचं असेल तर मध्ये तीन अक्षर आहेत त्याचं नाव आहे वाचन <laughs> तुम्हाला जर सोल आणि सॉईल यू आणि आयचाच फरक आहे स्पेलिंगमध्ये पण ते एकत्र आणावं लागेल आणि ते शासनाकडनं होऊ शकतं कारण दर्जा त्यांच्याकडनं आलाय <laughs> म्हणून ह्यांचं कौतुक हे जे अधिकारी समोर बसलेत ते आणि ते राजाकडनंच होऊ शकतं अन्यथा होऊ शकत नाही सौ आणि खरंच अशी परिस्थिती की आई मुलाला कडेवर घेऊन हा घास टिवचा हा घास काऊचा फटाफट घास भरवते पोरगं लगेच इंग्लिश माध्यमात जातं ज्युनियर के जी का सिनियर के जी काहीतरी म्हणतात आणि <laughs> पोरगं म्हटलं आईने सांगितलेला काऊ काळ्या रंगाचा आणि खिडकीवर बसणारा आणि या बाई म्हणतात तो काऊ चार पायाचा आणि दूध देणारा कसा काय या काऊमध्ये इतका खासा काय फरक पडला खिडकीवरनं गोठ्यात जावा याचा अर्थ आम्ही जे इंग्रजी शिकवते ना इट इज नॉट अ फ्युजन इट्स अ कन्फ्युजन फोनेटिकल कन्फ्युजन आहे पहिली ते चौथीमध्ये धन्यार्थाने शिकवावं लागतं पाचवी ते सातवीमध्ये शब्दार्थाने शिकवावं लागतं आणि आठवीच्या पुढे गुढार्थाने शिकवावं लागतं तीन भाग येण्यासाठी त्या वाचनाची आवश्यकता आहे ते वाचन केलं जात नाही म्हणून अडचण आहे आणि ही वाचनाची प्रक्रिया जी आहे ती लहानपणापासून मुलांच्या अंगामध्ये आपल्याला बिंबवावी लागेल तरच ते शक्य आहे आणि ते पहिली ते चौथीच्या काळातच ते शक्य आहे अन्यथा शक्यते नंतर हल्ली पाचवीपासूनच मुलं स्मार्ट झालेत हो oh, ते काय आणखीन वेगळं प्रकरण आहे इंग्लिशमध्ये uh, त्याला वन फॉर्टी थ्री म्हणतात शाळेतलीच मुलं म्हणतात म्हणजे आम्ही शैक्षणिकदृष्ट्या नवीन येणाऱ्या मुलांवरती संस्कार करण्याची प्रक्रिया मांडत असताना त्यांना काय द्यायला हवं आहे हे सगळ्यात महत्त्वाचं आहे आणि ते भाषेच्या माध्यमातून शक्य आहे कारण ऑक्सफर्ड हिस्ट्री ऑफ इंडियामध्ये इंग्रजांनी ट्रेड सिक्रेट सांगितले आहे जगावर कसं राज्य केलं हो के ते आणि त्या पुस्तकात इंग्रज म्हणतात इफ यू वॉन्ट टू डिस्ट्रॉय पीपल्स कल्चर अँड इट्स आयडेंटिटी वी हॅव टू वी हॅव टू अंडरमाइन इट्स रिलिजन अँड इट्स लँग्वेज वी द ब्रिटिश डीड दॅट एज इंडियाज रुलस धर्म आणि भाषा ह्याच्याखाली सुरुंग लावून देण्यानंतर संस्कृतीचा विनाश होतो आणि त्या मार्गावरती आज महाराष्ट्र शासनाकडनं जेव्हा हा कार्यक्रम केला जातो तेव्हा त्याला जनतेनं भरपूर प्रतिसाद देणं आत्ताही माझ्या माहितीप्रमाणे युट्यूबवरती एक सात ते आठ हजार माणसं लाईव्ह बघतात कार्यक्रम म्हणजे एकंदर दहा हजारपेक्षा बघतात असं म्हणायला हरकत नाही पण ही संख्या कमी आहे ती मिलियन्समध्ये जायला पाहिजे पुस्तकं आपल्या इथे दोनशे प्रतींची चौथी आवृत्ती की आम्हाला वाटतं वा क्या बात आहे काय पुस्तक खपलं म्हणून पण ॲक्च्युली ते पुस्तक खपलं दोनशेच्या चारवरती म्हणजे आठशेच पुस्तकं गेली म्हणजे खपलंच नाही का एकंदर संख्येचा विचार करताना तेव्हा अशा कार्यक्रमांच्या का माध्यमातून होम काय घरी घेऊन जाताना घेऊन काय जायचं हा जा त्यातला महत्त्वाचा मुद्दा आहे आणि तो घेऊन जायचा जा जा की आम्हाला ह्या वाचनाच्या माध्यमातून जायचं आहे आणि ग्रंथोपजीवी आहे विशेषी लोक आहे असा उल्लेख जर येत असेल मध्ये तर ते ग्रंथोपजीय म्हणजे काय आहे ते वाचनासाठी त्याच्यामध्ये ते साक्षर व्हावं लागेल त्याच्यासाठी आमच्या शाळांवरती लक्ष ठेवावं लागेल अजूनही एक शिक्षिकी शाळा मी पाहिलेल्या आहेत गेल्या आठ दहा वर्षापूर्वी तरी मी आ, एक अशिक्षिकी शाळा देवळात भरलेली शाळा मी बघ मी स्वतः बघितलेली आहे सुपरविजनला गेलो तेव्हा शिक्षक अधिकारी म्हणून नव्हे कलावंत म्हणून देवळामध्ये शाळा वरात येते वरात इथले नवरा बायको शाळा थांबते देवाला जाऊन नमस्कार करतात नवरा बायको आणि वरात पुढे जाते आणि मास्तर चार पाच पोरं गायब झाली वरातीत म्हणून त्यांना शोधायला जातो असं महाराष्ट्रात घडतं मी साक्षीपूर्वक सांगतो तुम्हाला एक शाळा मी बघितली ती कुस्तीच्या आखाड्यात भरलेली होती आखाड्यातली माती काढून त्या खड्ड्यामध्ये मुली बसल्या होत्या आणि पोरगेवरती बसले होते मुलींना वरती बसवता येत नाही म्हणून प्रश्न असा आहे की हे आमच्या राजाच्या लक्षात यायला पाहिजे मग राजा कोणत्याही पक्षाचा असतो तो महत्वाचा मुद्दा नाही इथे अराजकीय पाहिजे अराजकीय नाही अराजकीय हो पाहिजे पण तिथे पुन्हा अडचण येते ना शिक्षणाचं कसं झालं माहिती का धरणाचं जात असतं ना तसं दोन दगड म्हणजे आई बाप जात्याचे खुंटी शासनाचा अभ्यासक्रम फिरवत आहेत शिक्षक निवडणुकीच्या कामाला गेले नसले तर आतमध्ये विद्यार्थ्यांचं धान्य आणि बाहेर पडते विद्यापीठ अशीच तीन मिनिटं राहिली काय शेवटी काळच सगळ्याचं उत्तर आहे त्याचंच हृदय पत्थर आहे पण अमृताला पैजव जिंकणारी भाषा आपण म्हणतो माझा मराठाची बोलू गौतुक अमृ परी अमृता ते पैजा जिंके ही पहिली ओळख सगळ्याच वक्त्यांना पाठ असते बोले इंद्रिया लागे कळंबा एकमेका म्हणजे काय तर मी तुम्हाला त्याचं मराठी रूपांतर ऐकतो म्हणजे तुमच्या लक्षात येईल की ज्ञानेश्वरांनी त्या काळामध्ये भाषेचा अभिमान सांगितला शके बाराशे बारा, बारा। शकेमध्ये अठ्ठ्याहत्तर मिळवले की सन होतं लक्षात ठेवा कोणी विचारलं की शकेचं इसवीसन कसं करणार तर त्या आकड्यामध्ये अठ्ठ्याहत्तर आकडा मिळवला म्हणजे बाराशे नव्वद तर बाराशे नव्वदमध्ये संत तत्त्वज्ञ ज्ञानेश्वर मावले असं लिहितात मराठी भाषेच्या अभिमानाविषयी सहाव्या अध्यायामध्ये ध्यानयोगामध्ये आणि आश्चर्यकारक आहे ते जे लिहिलेलं आहे ते त्याचं मराठी रूपांतर कारण ते प्राकृत कळत नाही असं मंडळांची संख्या वाढत चालली आहे परंतु सकाळी स्मरण करून त्यांना प्रश्न विचारावे असे आमचे सदानंद मोरे उपस्थित आहेत रामकृष्ण हरी मी खरंच सांगतो या संतांच्या साहित्याकडे आपण दुर्लक्ष केलं म्हणून आहे कोपरनिकसनी सांगितलं अडीचशे वर्ष आधी कोपरनिकसच्या ज्ञानेश्वर माउलींनी सूर्य स्थिर आणि ग्रह फिरतात असं लिहिलेलं आहे उदया प्रमाणे सूर्याचे न चालता चालणे विज्ञान आहे त्या साहित्यामध्ये दडलेलं आम्ही दुर्लक्ष केलं का वाचन नाही ते काहीतरी मागासलेलंच आहे अंधश्रद्धेचंच आहे असं म्हणून बघितलं गेलं सतत म्हणून अडचण आहे अभिनव उद्यानं विवेक तरुचे विजडम विवेक सांगितलं गेला ज्ञानेश्वर माऊलींकडनं मराठी भाषेचा अभिमान आहे का अलीकडच्या मराठीमध्ये पण ना माऊलींनी जे लिहिलं ते स्वतः वाचल तर डोळ्यात पाणी येतं त्याचं रूपांतर असं आहे माय मराठी बोललो जरी अमृताला ही जिंकतील सत्वरी ऐशा अक्षरांची गुंफेन सरी मधुर शब्दप्रणाली जिच्या कोमलते पुढती सप्तस्वरांचे रंग फिके पडती सुगंधही घेलं शरणागती जिच्या पुढे रसाळ वाणीचा लोभापाई जिभा यती कानांच्या ठाई इंद्रिये करतील हात आपसात शब्द जरी कानांचे प्रयोजन परी जिभ म्हणे हे माझे भोजन नाकास मोहवी सुगंधी पण ऐसी शब्दांचीच रूपे पदपंक्ती नवलाची रीत पाहून डोळे होतील तृप्त म्हण ती रुप्याची खाणं पुढ्यात आमच्या असे पदास पूर्णता क्षणी मन बाहेर येई धावनी आणि सरसावे हात पसरुनी मिठी मारण्या शब्दाला सगळेच्या सगळे एकदम काय सुंदर आहे असो शेवटच्या टप्प्यावरती एक कविता ऐकवतो हात्रास दिल्याशिवाय पुढे जाता येत नाही असं <laughs> खूप मजा आली प्रसाद महाडकरचं मनपूर्वक अभिनंदन आणि आभार आणि सगळे मातबर मंडळींसमोर मला बोलता आलं म्हणून <laughs> <हाुस पुल> <laughs> मी भाग्यवान आज माझी हाऊसफुल झाली थिएटर हाऊसफुल आहे की नाही माहिती नाही पण माझी हाऊसफुल झाली असं म्हणाय हरकत नाही मराठी भाषेची गंमतच आहे आणि म्हणून मी कधी एकटा नसतो मी मी एकटा असतो तरी एकटा नसतो कारण भाषा माझ्याबरोबर असते सतत मातृभाषा माझ्याबरोबर असते द लँग्वेज इन ट्युशन दॅट इज मातृभाषा द लँग्वेज ऑफ ट्यूशन इज इंग्लिश लक्षात ठेवा तुम्हाला इंग्रजी भाषा शिकून कार घेता येते संस्कार नाही oh. oh. संस्कार घेत असतील तर ती मातृभाषा आणि वाचन तर मराठी भाषा काय म्हणते नाही तर तुम्हाला हसू येत नाही का विशाल महिला सहकारी बँक तुमचं मराठी चांगलं असेल तर हसू येतच <laughs> <laughs> बँकेचं <तो> नाव वाचू <laughs> <laughs> येतं की नाही इट्स अ <laughs> किती गमतीदार आहे भाषा म्हणून कसं राहायचं मस्त तास पण वाचन केलं तर शक्य आहे मला वाचनाचा फायदा झाला ज्ञानेश्वरीमुळे फायदा झाला काय स्वतःच्या आयुष्यातली दुःख साहित्यातून वर्णन करायची नाहीत हे मला माऊलीने शिकवलं बरोबर <laughs> आहे हा आपल्या आयुष्यातले सा? आयुष्य सांगायचे नाहीत लोकांना किती सुंदर आणखी एक मला कळलं मला नेहमी प्रश्न पडायचा की आमच्या देशामधली अनेक मंडळ अशी आहेत की भारताला ज्यांनी छळलं अमानुषपणे छळलं हिंसकपणे छळलं त्याच माणसांवरती कशी काय प्रेम करतं ती मंडळी खरं सांगतो मला सतत असं जेव्हा वाचतो ना तेव्हा आश्चर्य वाटतं मला मग मला वाचनामध्ये कळलं की त्या रोगाला नाव आहे त्या रोगाचं नाव आहे स्टॉक होम सिंड्रोम हा स्टॉक होम सिंड्रोम म्हणजे काय माहिती का जो माणूस पळवून देतो ना आपल्याला आणि छळतो तो ज्याला पळवून दिलं ना तो पळवून नेणाऱ्यावरच प्रेम करायला लागतो त्या रोगाचं नाव आहे स्टॉक होम सिंड्रोम हां तुम्ही माझा डिक्शनरीमध्ये मेडिकल डिक्शनरीमध्ये कळेल तुम्हाला तसं भारतात होतं कित्ये खेळ मला हे वाचनामुळे कळलं की अरे हे सगळे अनेक राजकीय नेते अनेक सामाजिक नेते सांस्कृतिक नेते हे दरवेळेला भारताला छळलेल्या लोकांचीच बाजू का घेतात तर त्यांना रोग झाला आहे स्टॉक होम सिंड्रोम हे मला वाचनामुळे कळलं मग मी शांत झालो की हे असं चांगलं रोगी आहेत असो कविता मराठी भाषा अभिजात दर्जा मिळाल्यानंतर मराठी भाषा काय सांगते मराठी माणसाला अशी कविता सुचली ती सांगतो आणि थांबतो अभिजात नसे कोणी जात अभिजात नसे कोणी जात असे ते उत्स्फूर्त निर्मिती मूल्य उत्स्फूर्तता वजा कारागिरी म्हणजे अभिजात अभिजात नसे कोणी जात असे ते उत्स्फूर्त निर्मिती मूल्य आज निमाले अंतरातले जुनेचं माझे शल्य आज निमाले अंतरातले जुनेचं माझे शल्य जिंकून अमृत आलाही अभिजातहीन राहिले राजाच्या संमती विना कौतुक कुणी पाहिले विलंब झाला तरी शेवटी अभिजात मिळाला दर्जा विलंब झाला तरी शेवटी अभिजात मिळाला दर्जा आता माझे तुम्हा सांगणे गरजा मराठी गरजा निर्विवाद हे सत्य निर्विवाद हे सत्य एक या अमृताच्या लाटा बोलत जे अर्णव पीयुषाचे पियुषाचे निर्विवाद हे सत्य एक ह्या अमृताच्या लाटा पुढती 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 चालूया आपण वाचन वाटा आपण वाचनं वाटा आणि आता तुम्ही मराठीची संधी वगैरे करून फोन करा आपण वाचन वाटा याला वाटा त्याला वाटा त्याला वाटा आता पुष्पगुच्छ देऊ नका झाडं देऊ नका काहीच देऊ नका आता द्यायची ती पुष्पगुच्छ देऊ नका द्या पुस्तकं सगळी वाचायला द्याल म्हणून ह्या त्यांच्या शीर्षकामध्ये मला तेही आढळलं की आता काय करायची वेळ आली आहे आपण वाचन वाटा